मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग चांदीवाल आयोगासमोर हजर झालेत. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमवीर आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले आणि त्यावेळी दोघांमध्ये काही सेकंदांसाठी संवाद झाला, पण यावेळी या दोघांमध्ये काय बोलणं झालं ते मात्र कळू शकलेलं नाही. तरी चांदीवाल आयोगासमोर गैरहजर राहिल्यानं याआधी दोनदा बजावलेलं जामीनपत्र वॉरंट आता रद्द करण्यात आलं. दीपेश त्रिपाठी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. दीपेश, परमवीर सिंग आणि सचिन वाझे एकमेकांसमोर येणं कसं पाहायचं याकडे? अप्रज्ञा, नक्कीच चांदीवाल आयोगासमोर आज 2 महिन्यानंतर परमवीर सिंग हजर झाले आहेत. याआधी त्यांना 2 वेळा फाईनही चांदीवाल आयोगाकडनं लावण्यात आला होता आणि आज ते हजर झाले आहेत, ज्यामुळे आता जो बेलेबल वॉरंट त्यांच्याविरुद्ध इश्यू करण्यात आला होता तो रद्द करण्यात आलेला आहे. मात्र मुख्यमंत्री साहेब कोविड निधीमध्ये 15,000 रुपये परमबीर सिंग यांना 1 आठवड्याच्या आत भरण्याचे आदेश जे आहेत ते चांदीवाल आयोगाने दिलेले आहेत. परमबीर आणि सचिन वाझे दोघं समोरासमोर आले, त्यांच्यामध्ये काही क्षणासाठी बोलणंही झालं आणि आत्ता जी माहिती मिळत आहे की ती दोघंही एका कॅबिनमध्ये बसले आहेत. मात्र आयोगाने अशी परवानगी दिली आहे की नाही याबद्दल अजून दुजोरा कुठच्याही प्रकारचा आयोगाकडनं किंवा त्यांच्या माध्यमाने आलेला नाही आहे. पण दोघंही नेमके आज बसलेत, काय बोलणं सुरू आहे काय तेही जाणून घेणं उत्सुकतेचं असेल. मात्र परमबीर पुढच्या तारखेला हजर होणार का असाही प्रश्न आयोगाने परमबीर यांना विचारला. त्यावेळेला परमबीर यांच्या वकिलांनी सांगितलं की पुढच्या तारखेला ते हजर होऊ शकणार नाही, मात्र त्या पुढच्या तारखेसाठी त्यांना सूट हवी आहे, ज्यावर आयोगाने अद्याप तरी त्यांचं उत्तर दिलेलं नाही आहे. प्रज्ञा, दीपेश अपडेट जाणून घेत राहू, सध्या धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.